वसई विरार परिसरात अनाधिकृत बांधकामं काही नवीन नाही. एकीकडे पालिका अनाधिकृत बांधकामं तोडते तर दुसरीकडे तेवढ्याच जोमाने अनाधिकृत बांधकामं उभी राहतात. वसईमध्ये एक अनाधिकृत बांधकाम असं आहे की मागील 21 ते 22 वर्षांपासून तिकडे अनाधिकृतपणे बार सुरू आहे. महानगरपालिकेने त्या बार बांधण्यासाठी कुठलीही परवानगी दिली नाही. असं असताना 22 वर्षांपासून इथे बार सुरू आहे. हा बार आहे वसई पश्चिमेचा जो होळी रोड आहे, सांडो रोड, त्या ठिकाणी हा बार आहे. ह्या बारच्या समोर मी उभा आहे. हॉटेल विनीत फॅमिली रेस्टॉरंट आणि बार असं या हॉटेलचं नाव आहे. आणि मागील 22 वर्षापासून महापालिकेने कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नसताना 8 गुंठ जागांमध्ये हा बार उभा आहे. आणि प्रशासनाची फसवणूक केली, महानगरपालिकेची केली, एक्साईज डिपार्टमेंटची फसवणूक केली आणि दरवर्षी बारचं लायसन आहे ते रिन्यू केलेलं आहे. या विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे. मनसेचे वसई शहर अध्यक्ष स्वप्नील डिकोना यांनी पाठपुरावा केला आणि पालिकेकडून त्यांना लेखी मिळालेला आहे की याबाबत कुठल्याही प्रकारचा परवानगी दिली नाही. आपल्या सोबत बोलणारे स्वप्नील डिकून आहेत. स्वप्नजी, काय सांगाल नेमकं या विनीत बारला परवानगी कोणी नाकारली आणि का? सर्वात पहिलं प्रथम हे हा बार अनधिकृत आहे आणि अनधिकृत होता. या संदर्भात मी मागील 2 वर्षापासून पाठपुरावा करत आहे. राज्य उत्पादन शुल्क पालघर यांच्या बरोबर मी संपर्कात आहे. त्यांना तक्रारी देखील दिलेल्या आहेत. महानगरपालिकेला पण तक्रार दिलेली. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने लेखी स्वरूपात दिलेला आहे तर त्याला परमिशन नाही आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी MRTP दाखल केली आणि MRTP दाखल करून आज जवळपास 6 महिने झाले आहेत. परंतु महानगरपालिका त्यावर गुन्हा दाखल करून तोडक कारवाई करत नाहीये. आता 6 महिन्याचा डिले अशासाठी चालवलेला आहे का हा विनीत बारचा जो ओनर आहे मॅक्वेल नाझरेथ मिस्किटा हा कुठेतरी कोर्टात जाणार, कोर्टामधून स्टे घेणार आणि स्टे भेटल्यानंतर हा अनधिकृत बार. पण त्याने तत्कालीन त्यावेळेला सिडकोची परवानगी घेतलेली तेव्हा काय लिहून आलं? नाही, ज्या वेळेला त्यांनी परमिशन घेतलेली ती 1995 95 सालापासून 2001 पर्यंत त्यांनी कुठल्याच प्रकारचं बांधकाम केलं नाही. त्यांनी तिकडे प्लिंथही उभी केली नाही. त्या संदर्भात त्यावेळेचे सिडको त्यांनी एक पत्र दिलेलं आहे ज्याच्यामध्ये असं स्पष्टपणे दिलेलं आहे. सिडकोच्या पत्रामध्ये स्पष्टपणे त्याला एक नोटीस दिलेली, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे का तुम्ही बांधकाम सुरू न केल्यामुळे तुमची CC जी आहे ती लॅब झालेली आहे, म्हणजेच रद्द झालेली आहे आणि तुम्ही तिथे बांधकाम करू नये, अन्यथा आपल्यावर MRTP अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. आता मी जी तक्रार दिली त्या अनुषंगाने 2 वर्षानंतर महानगरपालिकेने 2023 म्हणजे 25/1/2023 लेखी दिलेला आहे तर त्याला कुठल्याच प्रकारची परमिशन नाही. त्याची परमिशन 2001 रद्द झालेली आहे. म्हणजे येत्या 22 वर्षांमध्ये या अनधिकृत बारची माहिती इथल्या प्रभाग समिती आयला देखील नव्हती. महानगरपालिकेने स्वतः लेटर काढून देखील या सर्व संबंधिताची नोंद इथल्या प्रभाग समिती आय महानगरपालिका पाठीशी घालते असं वाटतं तुम्हाला? महानगरपालिकेने हप्ते घेतलेले आहेत, महानगरपालिकेने पैसा घेतलेला आहे. हा सर्व माझा आरोप आहे. मी नेहमी आरोप करत असतो पण माझ्याकडे सर्व पुरावे असताना मी आरोप करत असतो. हे अधिकारी जे आहेत ते कुठेतरी समोरच्या अवैध विकासकांबरोबर संगणमत करून मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते करत आहेत, म्हणून त्याच्यावर कारवाई होत नाहीये. खरोखरच डिकून यांनी माहिती दिलेली आहे की हा जो महापालिकेने लिहून दिलेला आहे की या सर्वे नंबरमध्ये जी बांधकाम परवानगी दिली ती लॅब झालेली आहे, म्हणजे ही कुठल्या प्रकारची परवानगी नसा महानगरपालिका स्वतः लिहून देते, तर महानगरपालिकेला यांच्यावर बुलडोजर फिरवायला कोणाची वाट बघतात का? कोणाच्या आदेशाची वाट बघतात ते पाहावं लागतं. गरिबांच्या झोपड्या तोडल्या जातात, गरिबांच्या चाळी त्यांना घरातून बाहेर काढून आणून तोडलं जातं, परंतु श्रीमंताचं जे आलिशान हॉटेल आहे त्यावर का पालिका बुलडोजर फिरवत नाही हे पाहावं लागणार नाही. हे वसईमध्ये जर असं राजोरस सुरू असेल तर इकडच्या जे सहाय्यक आयुक्त यांना गरिबांच्या चाळी तोडायचा अधिकार आहे का? स्वप्न डिकोने यांनी सांगितली हिंमत असेल तर याच्यावर बुलडोजर फिरवा, त्यानंतर तुम्ही गरिबांच्या चाळी तोडा. याबाबत आम्ही पालिकेला देखील जा विचारणार आहोत आणि हॉटेलचे मालक मिस्किटा यांच्याशी देखील यांना त्यांची काय प्रतिक्रिया ती देखील जाणून घेणार आहोत. वसईतला विनीत बार हा अधिकृत की अनधिकृत हा चर्चेचा विषय आहे. याबाबत मनसेचे शहर अध्यक्ष स्वप्न डिकोना यांनी आरोप केलेले आहेत, ते आरोप आपण ऐकलेत, त्यांनी काय आरोप आणि पुरावे सादर केलेले आहेत. परंतु याची दुसरी बाजू देखील आम्ही आपल्यापुढे मांडत आहोत. विनीत बारचे जे मालक आहेत ते सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि त्यांच्याकडे काय पेपर आहेत ते आपण बघणार आहोत. सर नमस्कार. मनसेचे सर अध्यक्ष स्वप्नील डिकोने यांनी आरोप केलेला आहे की हे पेपर जे आहे बार जो आहे अनधिकृत आहे आणि महानगरपालिकेने गेल्या महिन्यातच ते पत्र दिलेलं आहे की आम्ही दिलेली परवानगी अशा लॅब झालेली आहे, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? मी मॅक्वेल नाझरेथ मिस्किटा, विनीत हॉटेलचे मालक. मी बंगली नाका इथे राहत असून माझ्या नावे आणि माझ्या भावांच्या नावे विनीत बारची जमीन मिळकत असून 1994 आम्ही हा उद्योग करत आहोत आणि 1995 पर्यंत आम्ही संपूर्ण कागदपत्रांनिशी
शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन हॉटेलची स्थापना केली आणि तिथे अधिकृतपणे बिझनेस करत आहोत। शासनाचे सगळे लायसन्स आणि प्रश्न हा तुमच्या बांधकामावर उपस्थित झालेला आहे, बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत? 1994 साली ग्रामपंचायत अस्तित्वात असताना त्यांचा आम्ही परवानगी घेतलेली आणि त्या परवानगीवरती आम्ही ही परवानगी आम्ही पाहिली, हिला परवानगी म्हणता नाही येणार, हे ना हरकत दाखलाय जो सांडव ग्रामपंचायत बोलतो। आणि त्या परवानगीवरती आम्ही सिटी अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिडको यांच्याकडून देखील परवानगी घेतली। त्या परवानगीवरती आम्ही रितसर शासनाचा बिनशेती परवानगी घेऊन सर्व नियम पाळून आमचा हॉटेलचं बांधकाम केलेलं आहे आणि ते बांधकाम 1995 पासून अस्तित्वात आहे। तर महापालिकेने असं का लिहून दिलं? मग महापालिका ही 2010 साली आली, त्या अगोदरपासून आम्ही आमचा उद्योग तिथे करत आलेलो आहेत। 2010 महापालिका आल्यानंतर त्यांनी काही लिहून दिलंय हे आम्हास ज्ञात नाही, कारण तो पेपर आमच्याकडे अजूनपर्यंत आलेला नाही। सिडको ज्यावेळेला आपण वसईत अस्तित्वात होती, सिडको जेव्हा गेल्यानंतर तिने सर्व जो डेटा आहे तो पालिकेला हँडओव्हर केलेला आहे, पालिकेने तो चेक केला असेल? त्यांनी देखील आम्हाला कुठलंच पत्रच काढलेलं नाही किंवा कुठलंच पत्रक दिलेलं नाही, आज तगायत आमच्याकडे ते प्राप्त झालेलं नाही। आता हे जे काही म्हणत असतील ह्यांचा पूर्ण उद्देश हे खंडणी उकळण्यासाठीचा आहे आणि माझ्या लगतच्या कब्जाशी किंवा माझ्या प्रॉपर्टीशी स्वप्नील डिकुणा किंवा त्यांचा कुठलाही संबंध नाही किंवा ते माझ्या लगतचे कब्जेदार देखील नाहीत। त्यांचा पूर्ण उद्देश ही खंडणी वसूल करण्यासाठीचा आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते कारस्थान रचलेलं आहे। नाही परंतु आता मग थोड्या दिवसापूर्वी थोड्या पेपरबद्दल तो विषय आपल्याला चर्चेत, आपला जो मूळ गाभा आहे, मग या पेपरवर तुम्ही काय बोला जे महापालिकेने सध्या सादर केलेले? या पेपरवरती आम्ही एवढंच म्हणतोय की आम्ही अधिकृत काम वरती बांधकाम केलेलं आहे आणि महानगरपालिकेला आता आमचा पाठपुरावा चालू आहे, त्यांच्याकडनं अधिकचे पेपर मिळाल्यानंतर आम्ही त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेऊन पुढची प्रतिक्रिया व्यक्त करू। तोपर्यंत महानगरपालिकेची कुठलीही पेपर किंवा काही आमच्याकडे आलेलं नाही। महानगरपालिकेने गेल्या महिन्यामध्ये मला मोजणीसाठी एक पत्र दिलं होतं, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आपलं बांधकाम हे सर्वे नंबर 132 हिस्सा नंबर 8 आहे किंवा कसे याच्याबद्दल स्वप्नील डिकुणा यांनी तक्रार दाखल केलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांनी मला मोजणीसाठी पत्र दिलेलं आहे, त्या अनुषंगाने मी भूमी अभिलेख वसई यांच्याकडे रितसर पैसे भरून 23/2/2023 रोजी माझी मोजणी आहे, त्यावेळेला ते सिद्ध होईल की मी त्याच जागेत बांधकाम केले किंवा कसे। आता सर्वे नंबरचा घोळ आहे, हा सर्वे नंबरचा घोळ आहे असं स्वप्नीलने दिशाभूल करण्यासाठी महानगरपालिका आणि इतर अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। हा तसा काही घोळ नसून रितसर त्याच जागेवर माझं बांधकाम आहे, इतरांच्या जागेवर आपण बांधकाम करू शकत नाही। आपल्या सातबाऱ्यामध्ये जे नमूद आहे त्याच सातबाऱ्यामध्ये आपण बांधकाम केलेलं आहे आणि हे आपण सिद्ध करण्यासाठी TLR ला पैसे भरलेले आहे। स्वप्नील डिकुणा यांच्या आरोपाचं खंडन जे आहे मिस्किट यांनी केलेलं आहे, हे छातीतोकपणे सांगतायत की आम्ही आमचं बांधकाम हे लीगल आहे, परंतु स्वप्नीलने देखील समोर पेपर सादर केलेले आहे। यामध्ये महानगरपालिकेची भूमिका फार महत्वाची असणार आहे, आता महानगरपालिका नेमकं काय म्हणतात ते देखील पाहावं लागणार आहे। HPLF साठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।